तर विद्यार्थी मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेला भरती आलेली आहे आरोग्य निरीक्षक पदासाठी जो जवळपास दोन हजार तेवीस खूप चांगला लागलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य निरीक्षक भरपूर पदं आलेले आहेत त्यातल्या त्यात आपणसुद्धा खूप मेहनत केलेली आहे मी भरपूर ठिकाणी पत्र दिले होते सोलापूर महानगरपालिकेलासुद्धा आर टी आय आर टी आय मार्फत पत्र दिलं होतं आर टी आय मदनातनं किती वॅकेन्सी अवेलेबल आहे ते सुद्धा विचारलं होतं नागपूरलासुद्धा दिलेलं आहे नागपूरची पण जाहिरात लवकरच येऊ शकते ठीक आहे पिंपरी चिंचवडची येऊन गेली पुणेची येऊन गेली तर बघा कुठेतरी हे पत्र दिल्याचा फायदा होत आहे त्याचबरोबर इलेक्शनसुद्धा आहे त्यामुळे या वॅकेन्सी येत आहे तर चला बघूया आपण तर बघा यामध्ये आरोग्य निरीक्षक आपण डायरेक्टली बघूया तर आरोग्य निरीक्षकचं सांगायचं सा झालं तर आरोग्य निरीक्षक पंधरा नंबरचं पद बघा इथे इथे एस टेननुसार सॅलरी राहणार आहे एकूण दहा जागा आहे शेवटचं कॉलम बघा एकूण दहा जागा राहणार आहे ठीक आहे आता यासाठी क्वालिफिकेशन वगैरे काय मागितले आहे ते बघूया आपण आणि फॉर्म कधी भरायचं आहे तसं पाहायला गेलं तर सव्वीस टाईपच्या वेगवेगळे पद आहे यात जिथे पण आपण इलिजिबल असाल तिथे भरता येईलच परंतु आरोग्य निरीक्षक आपलं पहिलं फोकस आहे तर त्यावर व्यवस्थित लक्ष द्यायचं कॅटेगरी कॅटेगरीनुसार आपण जागा बघणार आहोत त्याचबरोबर फॉर्म कधी भरायचं आहे ते आधी बघून घेऊ तर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आपल्याला दहा तारखेपासनं हो हा जो आहे अर्ज म्हणजे आजपासून हा अर्ज भरणं सुरू होईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक तीस तारीख आहे ठीक आहे तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे केंद्र प्रवेश जे हॉलटिकीट वगैरे त्यानंतरच येणार आहे त्यानंतर बघा यामध्ये आणखी जे चालान राहणार आहे चलान चलान जी राहणार आहे खुला म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे काही लोक आहेत त्यांना एक वन थाउजंड आणि जे काही कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना नऊशे रुपये चालान राहणार आहे ठीक आहे परीक्षा फी त्यानंतर वयोमर्यादा वगैरे तुम्ही बघून घ्यायची आहे जे काही वयोमर्यादा असेल इथे तिथे दिलेलं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण डायरेक्टली बघूया त्याच्या किती पदं आहे तर इथे बघा आता इथे आरोग्य निरीक्षक पद आहे बघा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच तुम्हाला बारावी परीक्षा पास हो असणं गरजेचं आहे बारावी पास उच्च माध्यमिक म्हटलेला आहे यांनी ठीक आहे त्यानंतर शासन शासनमान्य आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण पदविका म्हटलेला आहे शासन मान्य आरोग्य निरीक्षक पदवी का आरोग्य निरीक्षक जो काही कोर्स आहे तो झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर शासनमान्य विद्यापीठाची पदवी विशेषतः शास्त्र शास्त्र शाखेची पदवी उत्तीर्ण असणाऱ्याला प्राधान्य दिलं जाईल म्हणजे जे काही बी एस सी झालेले किंवा सायन्स कॅटेगरीचे लोक आहेत सायन्समधनं त्यांची डिग्री झालेली आहे बी एस सीमधनं तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये बघा जागा बघून घेऊ यामध्ये बघा वीज अ ची एक जागा आहे त्यानंतर भज ड ची एक जागा आहे त्यानंतर इमावाची चार जागा आहे म्हणजे ओबीसीच्या चार जागा आहे आणि खुलाची एक जागा आहे ठीक आहे तर त्याचबरोबर अनुसूचित ज्या जमाती जी आहे त्यांची तीन जागा आहे तीन एक झाल्या चार पाच आणि पाच आणि चार झाल्या नऊ आणि खुलाची ओपन कॅटेगरीची एकूण एक जागा आहे एक जागा आहे ठीक आहे अशा एकूण दहा जागा इथे दिलेल्या आहे त्यांनी ठीक आहे तर अशाच प्रकारे ह्या वॅकन्सी येत आहे फॉर्म तुम्ही फिलअप करा सोबतच तुम्हाला याचावर इम्पॉर्टंट जो काही कोर्स आहे तो आपण लॉन्च करून दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कोर्स मॉक टेस्ट सगळं अवेलेबल करून देऊ स्पेशली सोलापूर महानगरपालिकेच्या सुद्धा टेस्ट मी अवेलेबल करून देणार आहो तर हे संपूर्ण दिलेलं आहे सिलेबस वगैरेसुद्धा पुढे दिलेलाच आहे त्यांनी ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा आणि यावेळेस भरपूर वॅकेन्सी आलेल्या आहे आणि वेकेन्सी येत राहणार आहे अभ्यास जर व्यवस्थित राहील तर नक्की तुमचं तुमची पोस्ट जे आहे ते निघेल तर मित्रांनो आज सोडंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट डॉक्टर फॉर युअर करिअर